अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शेंदुर्णी नगर पंचायतीच्या 9 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष स्वबळावर रिंगणात उतरला आहे। येथील निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असून येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते हनुमान मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला आहे। शेंदुर्णी येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी रॅली सुद्धा काढण्यात आली। या प्रसंगी शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा बारी यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते। शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी केले आहे। होऊ घातलेल्या शेंदुर्णीच्या पहिल्या वहिल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज शिवसेनेच्या प्रचाराचं नारळ आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्यांच्या समवेत उभे असलेले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, इथले शहरप्रमुख, जामनेरचे शहरप्रमुख, आपल्या पाचोरा तालुक्याचे माजी आमदार आणि संपर्क प्रमुख आदरणीय तात्यासाहेब, जिल्हा परिषद सदस्य दीपकभाऊ राजपूत आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, बांधवांनो आणि मित्रांनो, आज शिवसेनेच्या वतीने परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आणि या शेंदुर्णीच्या नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। या सगळ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं चैतन्य पाहिल्यानंतर निश्चितपणे खात्री वाटते की शिवसेनेचा नगराध्यक्ष या शेंदुर्णीच्या नगरपालिकेवर भगवा फडकवेल अशा पद्धतीचं चित्र सगळ्या शिवसैनिकांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं। मला खात्री आहे की हा शिवसैनिक एकदा का भिडला तर निश्चितपणे शिवसेनेचा भगवा हा शेंदुर्णीच्या पहिल्या नगरपालिकेवर लोकनियुक्त नगराध्यक्षाचा फडकवेल अशा पद्धतीचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। याचं कारणही तसंच आहे की गेल्या 4 पंचवार्षिकपासून एका विशिष्ट पक्षाची सत्ता या जामनेर तालुक्यामध्ये आहे, परंतु शेंदुर्णी गावामध्ये फिरत असताना किंवा सर्वसाधारण जनतेची प्रतिक्रिया घेत असताना असं चित्र लक्षात आलं की अजूनही या शेंदुर्णी गावाचा विकास झालेला नाही। 5-4 पंचवार्षिक म्हणजे जवळपास 20 वर्ष एकाच जणाच्या हातात ही सत्ता आहे आणि ही सत्ता असताना या शेंदुर्णीमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा ठिकाणा नाही, या शेंदुर्णी गावामध्ये रस्त्यांचा ठिकाणा नाही, या शेंदुर्णीमध्ये सार्वजनिक शौचालय नाही किंवा कुठल्याही प्रकारची बाजारपेठेची व्यवस्था नाही, असं हे सगळं चित्र आपल्याला या शेंदुर्णी गावामध्ये पाहायला मिळालं। मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शेंदुर्णीतील सर्व ग्रामस्थांना, माता भगिनींना या ठिकाणी विनंती करेन की आपण एकदा पाचोरा शहराचा विकास बघा। माझी पहिली टर्म आहे, 4 वर्ष झालेले आहेत, पण या 4 वर्षामध्ये प्रत्येक नागरिक शिवसेनेचं नाव घेईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे। माझी या निमित्तानं एकच विनंती आहे की एकदा संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे की गोरगरीब जनतेला पकडायचं,
त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या धमक्या द्यायच्या, त्यांना पोलिसांचा धाक दाखवायचा। माझा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोलिसांना देखील विनंती असेल की आपण निपक्षपातीपणे या ठिकाणी काम करा। जर पोलिसांचा धाक तुम्ही या शिवसैनिकांना दाखवायचा प्रयत्न केला तर मात्र ही शिवसेना अंगार है आणि बाकी सब अंगार है। अशा पद्धतीची व्यवस्था आमची आहे, कारण हे दिवस आज आहेत उद्या नाहीत, सत्ता आज आहे उद्या नाही आहे। एक दोन दिवस सासूचे आणि दोन दिवस सुनेचे असतात, त्याच्यामुळे कदाचित भविष्यामध्ये पैशांची मस्ती देखील या ठिकाणी व्हायची शक्यता आहे। माझी आपल्या माध्यमातून या नागरिकांना माता भगिनींना विनंती आहे की आम्ही 2-5 हजार रुपयाकरता आमचं मत विकणं म्हणजे आमचा सगळ्यांचा हक्क आणि अधिकार विकणं अशा पद्धतीने होऊ शकतं। म्हणून एक सर्वसाधारण घरातला आमची भगिनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे, त्या आज सगळ्यांना विनंती करताय की खऱ्या अर्थाने जर का उद्या या चेंदुर्णी गावाचा विकास करायचा असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या आमच्या नगराध्यक्षताई आणि त्यांच्या समवेत उभे असलेल्या सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा। आज ही सुरुवात आहे, अजून म्हणजे आजचं हे ट्रेलर आहे। जेव्हा सगळ्यांचं चित्र आपण रॅलीच्या माध्यमातून पाहिलं तर अजून सभा व्हायच्या आहेत, अजून अनेक कार्यक्रम पुढे यायचे आहेत, त्याच्यामुळे मी आज जास्त वेळ आपला घेणार नाही। परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या चेंदुर्णीतील तमाम माता भगिनींना विनंती करेल की एक सच्चा कार्यकर्ता, एक आमची भगिनी नगराध्यक्ष पदाकरता या ठिकाणी उभी आहे, त्या धनुष्यबाण या चिन्हावर आपण प्रचंड मतांनी विजयी करावं अशी एक रास्त अपेक्षा वजा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।